नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ तीस तारखेला म्हणजेच तीस ऑक्टोबरला दुपारी दोनच्या दरम्यान माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर हल्ला झाला म्हणजेच हल्लेखोर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरानंतर नगरपरिषद आणि तिथून बीडकडे आले म्हणजे त्यांनी काही छोटे मोठे स्पॉट त्या ठिकाणी टार्गेट केले त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बीडकडे वळवला त्यानंतर बीडमधले कार्यालयं काही ठराविक लोकप्रतिनिधींचे घरं टार्गेट करण्यात आली आणि जाळण्यात आली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकप्रतिनिधींच्या घरांमध्ये महिलांसह उपस्थित असणारे पुरुष आणि त्यांच्याबरोबर लहान लहान लेकरं होते आणि त्यांना जिवंत जाळण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला आजपर्यंत आजच्या घडीला म्हणजे तपासाअंती हा हल्ला कोणी केला या संदर्भामधला तपास पोलीस करत आहेत आणि ज्या नावांची यादी समोर येईल त्यानंतर ते कोण आरोपी होते हे समजलं जाईल मात्र सध्या तरी मराठा समाजाच्या आंदोलकांनी हा सगळा हल्ला केला आहे असं चित्र आहे असं बोललं जात आहे म्हणजे हल्लेखोर नेमके कोण होते हे का प्रश्न पडतो आहे किंवा मग असं मला का बोलावं लागतं आहे कारण या हल्ल्यामध्ये मराठा समाजाचे तरुण नाहीत किंवा मग मराठा समाजाचे आंदोलक नाहीत असं ज्यांच्यावर हल्ले झाले ज्यांची घरं जाळले त्या लोकप्रतिनिधींनी म्हटलेला आहे प्रकाश सोळंकेसुद्धा तसंच म्हटले अमरसे पंडित तसंच म्हणाले विजयसे पंडितसुद्धा तसंच म्हणाले म्हणजेच मराठा समाजाचे हे आंदोलक नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं असं म्हणणं असेल तर नक्कीच दुसरे कोणीतरी असावेत म्हणजेच मराठा समाजाच्या व्यतिरिक्त दुसरे कोण होते हा तपास पोलिसांनी आता लावला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलक माजलगावपासून बीड कसे आले बीडमध्ये कसे फिरले आणि काय त्यांच्याकडे साहित्य होतं या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस आहेत असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आणि या सगळ्या चौ प्रकरणाची चौकशी करण्यासाठीचं जे आहे ते नेमणूक जे आहे ते आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडं नेमण्यात आलेले म्हणजे ते आता इथून पुढचा तपास जो आहे तो ते करतील आता पंकज कुमावत यांची काय ख्याती आहे बीड जिल्ह्याला माहीत आहे महाराष्ट्रालासुद्धा माहीत आहे ते कशा प्रकारे तपास करतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर येईल मात्र त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारवाया जर आपण पाहिल्या तर नक्कीच पंकज कुमावत या सगळ्या गोष्टींचा छाडा लावल्याशिवाय राहणार नाहीत अशी सगळ्यांना जे आहे ते गॅरंटी आता सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे मात्र येणारा काळ ठरवेल आता की काय नेमक्या गोष्टी पुढं पंकज कुमावत आणणार आहेत मुख्य सूत्रधार कोण आहे पंकज कुमावत यांना सापडतो की नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे तत्पूर्वी काही घटनामध्ये आता होणारा काळ होऊन गेलेला आहे चार पाच दिवस उलटून गेले आहेत आणि त्या घटनेमध्ये नेमके काय डेव्हलपमेंट नव्याला झालेले आहेत याबद्दल मराठी महाराष्ट्र मी काहीही बोललेलो नाही घटना झालेल्या आहेत याबद्दल मी सगळं दाखवलेलं आहे विस्तारनं काही गोष्टी चर्चेला जात आहेत ज्याची चर्चा आहे ज्याची दहशत आहे त्याबद्दल मी आज बोलणार आहे बीड शहरामध्ये आजही दहशत कायम टिकून आहे मी प्रकर्षाने आणि जबाबदारीने सांगतो आहे व्यापारी वर्गाशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं थेट बोलणं मी उद्याच्या काळामध्ये तुम्हाला उद्या परवा उद्याच त्या व्यापाऱ्यांचं काय दहशत आहे हे सगळं मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यावरून मराठी महाराष्ट्राच्या स्क्रीनवर दाखवेल आज घडीला मी अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली आहे साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर एखादा भगवा गमजा घालून एखादा युवक एखादा तरुण एकच म्हणतो या त्याने जर घोषणाबाजी करत तो मार्केटमधून फिरला तर फटाफट लोकं शटर डाऊन करतात म्हणजे फार मोठी दहशत आहे आणि दहशत का नसू नये कारण जिवंत जाळण्याचे प्रकार बीड शहरामध्ये घडलेले आहेत मोठमोठ्या नेते नेते पुढाऱ्यांची घरं जाळलेली आहेत ज्यांच्या घरासमोर उभा राहायची ताकद नसलेल्या लोकांची घरं जाळलेली आहेत म्हणजे मी त्या पुढाऱ्यांचं मोठेपणा या ठिकाणी सांगत नाही त्या हल्ल्याची तीव्रता या ठिकाणी सांगतो आहे मी की पुढाऱ्यांची घरं जाळलीत सामान्य लोकांचं काय मला या ठिकाणी कोणालाही टार्गेट करायचं नाही आहे मला या ठिकाणी कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे पोलीस प्रशासन गृह विभाग सगळ्या गोष्टी करतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्याबरोबरच सगळ्या जनतेला आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही योग्य पद्धतीनं तपास लागवा अशा सगळ्या लोकांची मागणी आहे आंदोलकांकडं वळूयात प्रकारचे ते आंदोलक होते प्रथमदर्शींनी सांगितलं की आंदोलक एवढे शातीर होते वेल ट्रेंड होते एवढे दिमागबाज होते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कुणीतरी मार्गदर्शक ऑनलाईन फोनच्याद्वारे करत होतं आणि काही लोकांकडून डायरेक्शन दिलं जात होतं असंही पत्रदर्शींनी सांगितलेलं आहे तशी चर्चा शहरामध्ये आहे आंदोलनकर्त्यांच्या पाठीवर पुढे पोटावर मागे बॅग होत्या त्या बॅगमध्ये काही दगडं भरून आणले होते काही बॅगवाल्यांकडे पेट्रोल बॉम्ब होते काही बॅगवाल्यांकडे त्या हल्ल्यासाठी दंगलीसाठी लागणारे साहित्य होते दोन गाड्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत एक स्कॉर्पिओ आहे दुसरी एक स्विफ्ट डिझायर आहे जी परमिट आहे आणि या गाड्यांमधून हल्लेखोर उतरतात प्री प्लॅनिंगनं हल्ला करतात हल्लेखोर शार्प शूटर असल्याचंही बोललं गेलं बोललं गेलं बोल म्हणण्यापेक्षा मी स्वतः अमरसिंह विजयसिंह पंडित यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थरारक दृश्य काही पाहिलेले त्यांनी सांगितलं ते ऐकून घेत असताना माझ्या अंगावर शहारे आले कारण बीडकरांनी हा हल्ला पहिल्यांदाच पाहिला आहे विजयसे पंडित यांनी सांगितलं की हल्लेखोर शार्प शूटर होते पन्नास मीटरच्या अंतरावरून म्हणजेच जवळजवळ पन्नास ते शंभर फुटाच्या अंतरावरून एक व्यक्ती फटका मारतो आणि एका फटक्यामध्ये सी सी टी व्ही फोडतो दुसरा फटका मारतो आमचा लॅम्प गेटवरचा फोडतो तिसरा मारतो दुसरा फोडतो लॅम्प आणि ते लोक कोडवर्डमध्ये बोलत होते काय तर एक म्हटलं की सी सी टी व्ही दोन म्हटलं की लॅम्प तीन म्हटलं की नळाचे वायरं तोडणं चार म्हटलं की लाईटचं कनेक्शन तोडणं आणि पाच म्हटलं की निघून जाणं म्हणजे असं प्रथम दर्शींनी सांगितलेलं आहे म्हणजे तेवढ्या काळामध्ये ही लोक बरोबर प्लॅनिंगनुसार सगळं कांड हल्ल्याचा सगळा प्लॅन करून जात होते अमरसे पंडित यांच्या बंगल्याला बावीस नंबर देण्यात आलेला होता असं विजयसिंह पंडित यांनी सांगितलं आणि ते फोनवरून बोलत असताना असं म्हणायचे की बावीस नंबरला आम्हाला अडचण येते बावीस नंबरला अडचण येते म्हणजे हल्लेखोर असं म्हणायचे म्हणजेच त्यांना फोनवरून कुणीतरी डायरेक्शन देत होतं आणि फोनवरून डायरेक्शन दिलेल्या मार्गाने आंदोलक चालत होते काही प्रथमदर्शींचं असं म्हणणं आहे काही प्रमाणामधले लोक आमच्या ओळखीचे होते मात्र काही असे होते की ते कधीही आम्ही बीड शहरामध्ये पाहिलेले नाहीत व्यापारीसुद्धा म्हणत होते की ते आम्ही कधीही पाहिलेले नाहीत म्हणजेच हे आंदोलक नक्कीच बाहेरच्या जिल्ह्यातले असतील बाहेरच्या राज्यातले सुद्धा असू शकतात अशी शंका काही उपस्थितांनी आणि प्रथमदर्शींनी न जे आहे ते नोंदवलेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी हा तपास लावायचा आहे पोलिसांनी फक्त सी सी टी व्ही बघू फु फुटेज बघून आरोपी शोधू नये पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करावा कशा पद्धतीने करायचा तो त्यांनी करावा काय त्यांना दिमाग वापरायचा आहे काय त्यांना खबरी सोडायच्या आहेत काय करायचं आहेत ते त्यांच्या पद्धतीने करावा सी सी टी व्ही फुटेजमधले बरेचसे लोक बघणारे असू शकतात बरेचसे लोक हल्लेखोर असू शकतात आणि फक्त सी सी टी व्हीमध्ये दिसणाराच उचलणं फार चुकीचं आहे याच्या व्यतिरिक्त पाठीमागं जाऊन कोण लोक होते हे तपासणं आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये ते पोलीस तपासतील अशा आशा आता बीडकरांच्या लागलेल्या आहेत अशा पल्लवीत आहेत मात्र बीडकर अजूनही झोपलेले नाहीत निवांत दोन वाजल्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये माजलगावला जवळजवळ दोनच्या आसपास हल्ला झाला बीडमध्ये जवळजवळ चारच्या चार, चार ते साडेतीनच्या दरम्यान हल्ल्याला सुरुवात झाली कुठं कुठं छोट्या मोठ्या आणि रात्री नऊ वाजेपर्यंत हा हल्ला चालला चारांचार आठ आणि एक नऊ म्हणजे जवळजवळ पाच साडेचार पाच तास बीड शहरामध्ये धुमाकूळ हल्लेखोरांनी माजवलेला होता प्रथमदर्शींनी असं सांगितलं की पोलीस फक्त बघायची भूमिका घेत होते त्यांना काहीही अडवत नव्हते पोलीस अधीक्षकांना याबद्दल विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की जेव्हा माजलगावला हल्ला झाला तेव्हा आमची यंत्रणा सगळी माजलगावला गेली होती मात्र हे पोलीस अधीक्षकांचं चुकीचं उत्तर आहे कारण एखाद्या ठिकाणी हल्ला होत असताना दुसरीकडची सुरक्षा कुचकामी ठरावी असं नियोजन नसतं मला जितकं माहीत आहे तितकं नसतं हे त्यांचं उत्तर चुकीचं असू शकतं मात्र पोलिसांनी तितकी खबरदारी घेतली नाही हे मी सुद्धा जबाबदाऱ्यानं सांगू शकतो पोलीस अधीक्षकांना काय आदेश नव्हते का शांत बसा म्हणायचं सांगितलं होतं का किंवा पोलीस अधीक्षकांनी कोणालाही ऑर्डर्स दिल्या नाहीत कारवाई करा म्हणून सांगितलं नाही हा सगळा ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या बॉस आहेत दीपा मुधोळ मुंडे यांना हल्ल्याची कल्पना कधी झाली याचा ठराविक टायमिंग फक्त त्यांनाच माहीत आहे त्या बाहेर जवळजवळ माझ्या माहितीनुसार आणि मला मिळालेल्या माहितीनुसार त्या सात वाजता आल्या म्हणजेच चार वाजल्यापासून हल्ले सुरू होत आहेत जिल्हा अधिकारी सात वाजता बाहेर येत आहेत ते कुठं होते हा त्यांचा कारवाईचा भाग आहे ते कुठं असतील माहीत नाही मात्र कारवाईच्या दृष्टीनं ते सात वाजता बाहेर आल्यात असं मला कळालेलं आहे सत्य माहिती मी त्यांना स्वतः भेटून विचारणार आहे तुम्ही कुठं होतात म्हणून मात्र जिल्हा अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी जबाबदारीनं हाताळल्या पाहिजे होत्या हल्ला झाला रात्री उशिरा तात्काळ इंटरनेट बंद करण्यात आलं तीन दिवस तब्बल इंटरनेट बंद राहिलं सुरक्षेच्या दृष्टीनं कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी इंटरनेट बंद केलं होतं हे योग्य आहे मात्र तीन दिवस इंटरनेट बंद राहिलं आणि तीन दिवससुद्धा नंतर नागरिकांनी विनंती केल्यानंतर ते सुरू करण्यात आलं आणि ते जर त्यांनी विनंती केली नसती तर इंटरनेट चालूच झालं नसतं या दरम्यानसुद्धा काही लोकांनी फोनवरून मेसेज दिले की आंतरवाली सराटीकडं पाच हजार दहा हजार पोलीस येत आहेत म्हणून आंतरवाली सराटीकडं पूर्ण महाराष्ट्रामधून हजारो लोक त्या ठिकाणी गेले पोलिसांनी सक्षम राहिलं पाहिजे इंटरनेट बंद करणं हा पर्याय नाही आहे काही काळासाठी असू शकतं मात्र इंटरनेट का बंद केलं की चुकीचे मॅसेज आहेत चुकीचे मॅसेज कोण पसरत आहेत तर ते कुणी असू शकतात आणि त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे सायबर विभाग आहे मग सायबर विभाग त्यांचा काय करतो ज्या लोकांनी चुकीचे मेसेज पसरवलेत त्यांना तात्काळ कारवाईमध्ये का घेतलं नाही हा सवाल उपस्थित होतो अनेक लोकांनी प्रकाश सोळंकी यांचा बंगला जळाला त्याच्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं की आता त्या नेत्याचा फ नंबर आहे आता या नेत्याचा नंबर आहे आता हे कार्यालय जळणार आहे हे कार्यालय फुटणार आहे ही लोक कोण होते यांचा तपास पोलिसांनी का केला नाही हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की हे हल्ले मराठा समाजच नाही तर इतर कुठलाही समाप असा हल्ला कधीही करणार नाही मी जबाबदारीने सांगतो कारण कुणीतरी भूक लागली म्हणून अन्न मागण्यासाठी एखाद्या घरी जातो आणि ते घर जाळून टाकण्याचा त्याचा मनसुबा कधीही नसू शकतो त्यामुळे मराठा समाजातले जे काही आरक्षणासाठी जे काही आंदोलन करतायत उपोषण करतायत त्यांचा हा मनसुबा हे नाही हेतू अजिबात नसणार आहे मराठा समाजातच नाही तर या देशामध्ये राहणारा कुठलाही शोषित समाज अशा प्रकारचे हल्ले जाळपोळ अजिबात करू शकत नाही हे मी जबाबदारीने सांगतो या हल्ल्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की जिल्ह्याच्या बाहेरचा एकही व्यक्ती नाही हे आश्चर्य करणारं वक्तव्य आहे आमचे प्रथमदर्शी असं सांगतात की जिल्ह्याच्या बाहेरचे लोक होते कारण ते आम्हाला ओळखायला आले नाहीत स्थानिकचे लोक आम्ही ओळखले त्यांचा पेहराव वेगळा होता त्यांची बोलीभाषा वेगळी होती त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी होती मग ते बीडमधले नव्हते तर कुठले होते मात्र दुसरीकडं पोलीस अधीक्षक म्हणतात बीडच्या बाहेरचा एकही व्यक्ती नाही तपासा या सगळ्या गोष्टी माहेर होतील मग पोलिस अधीक्षकांना माहीत असेल आता प्रथमदर्शी जर म्हणत असतील तर बीडचे लोक नव्हते आम्हाला म्हणजे अनेक लोक असं म्हणाले की आम्ही जे पाहिलेले लोक होते त्यांना आम्ही कधीही पाहिलेलं नव्हतं म्हणजे आम्ही शहरातले लोक समजू शकलो असतो मात्र बाहेरचे लोक कुणीही नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे पब्लिकच्या म्हणण्यानुसार आणि प्रथमदर्शींच्या म्हणण्यानुसार मात्र पोलीस अधीक्षकांना कुठली माहिती आहे माहीत नाही ती जर सत्य असेल तर चांगली गोष्ट आहे जिल्ह्यामधले जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होईलच मात्र बाहेरचे लोक येऊन बीडला बदनाम करणार असतील तर बीडकर सुद्धा शांत बसणार नाहीत याचा छडा लागला पाहिजे कारण ही जिवंत जाळून टाकशाची मानसिकता कोणाची होती मास्टर माइंड कोण होता कुणी या गोष्टी करायला लावल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे मी स्वतः विचारलं योगेश क्षीरसागर यांना की काही लोकं बाहेरचे आहेत हे हल्लेखोर बाहेरचे आहेत आम्ही पाहिले असता बाहेरचे लोक ह्यामध्ये फार दिसत होते स्थानिकचे नस न लोक नसू शकतात मात्र त्यावर योगेश क्षीरसागरांनी असं उत्तर दिलं की माझं क्षीरसागरांचा बंगला हित आहे कोणाला माहीत आहे स्थानिकच्या लोकांशिवाय माहीत असू शकत नाही स्थानिकचे लोक इन्वॉल्व्ह त्याच्यामध्ये असू शकतात काही लोकांकडून अशी चर्चा केली जाते बीडमध्ये की काही नेते पुढाऱ्यांना अगोदरच माहीत होतं की कार्यालयामध्ये जाळपोळ होणार आहे म्हणून त्यांनी त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र काढून घेतले आणि नंतर कार्यालय जळालीत असं काही प्रमाणामध्ये बीड शहरामध्ये चर्चा आहे काय सत्यता आहे पोलीस समोर आणतील चर्चेला आपण रोखू शकत नाही मात्र या चर्चेमधून होणारी काही अफवा आहे ही पोलिसांनी तात्काळ थांबवणं गरजेचं आहे या अफवेमुळे अनेक प्रमाणामध्ये शहरामध्ये दहशत माजली आहे ही दहशत जर थांबवायची असेल तर पोलिसांनी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे पोलिसांनी काल नंदकुमार ठाकूर यांनी सांगत असताना बोलत असताना सांगितलं की मास्टर माइंड बीडचाच आहे सदरील व्यक्ती फरार आहे तोच मास्टर माइंड आहे त्यानेच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात असं बीड पोलिसांचं म्हणणं आहे मग तो माणूस कोण आहे तो लोकप्रतिनिधी कोण आहे ज्या व्यक्तीनं हल्ल्याच्या अगोदर कागदपत्र काढून घेतली तो व्यक्ती कोण आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे ही चर्चा जर खरी असेल तर त्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कुठल्याही या ठिकाणी लोकप्रतिनिधीला अजिबात दोषी ठरवायचं नाही आहे मला दोषी ठरवायचं आहे त्या हल्लेखोरांना आणि ज्यांनी हा हल्ला केला बीडचा बिहार करायचं ठरवलं त्या लोकांवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे काही प्रमाणामध्ये अशी चर्चा केली जाते आहे की ह्या हल्ल्याचा मेन सूत्रधार सापडू नये हे धागे दोरे फार वरपर्यंत जाऊ नयेत म्हणून बीडचा बळी दिला जाऊ शकतो जो काही प्रमाणामध्ये यामध्ये इन्वॉल्व आहे असंही असू शकतं कारण अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत बीडमध्ये असं कुठलंही ट्रेनिंग सेंटर नाही जिथं नेमबाजी दगडांची शिकवली जाते बीडमध्ये असं कुठलंही ट्रेनिंग सेंटर नाही जिथं पेट्रोल बॉम्ब तयार केले जातात पेट्रोल बॉम्ब तयार करणारे मराठा समाजाचे तरुण असू शकत नाहीत हे मी जबाबदारीने सांगेल एखादा का विद्यार्थी काही प्रमाणामध्ये कुठे इकडे तिकडे जाऊन आलेला असेल मात्र अशा प्रकारे जिवंत जाळण्याचा प्रकार हा सर्वसामान्य मराठा समाजाचा असू शकत नाही मराठा समाजाचाच नाही तर जो शोषित आहे समाजामधला घटक तो अशी जाळपोळ अजिबात करू शकत नाही या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी नमूद करायच्या आहेत म्हणजे मला जितकं माहीत आहे मग या पलीकडे आणखी काय वेगळी भावना आहे आंदोलकांच्या काय भावना तीव्र होतात म्हणजे मला या ठिकाणी दुसरा एक अँगल सांगायचा आहे की भूक लागल्यानंतर माणूस काहीही करू शकतो त्याचंसुद्धा हे प्रथम उदाहरण असू शकतो आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी हात धुवून घेतला आहे का असंही या ठिकाणी वाटायला लागलं आहे तसा संशय या ठिकाणी यायला लागला आहे या सगळ्या गोष्टी पोलिसांनी बाहेर काढल्या पाहिजेत पोलिसांनी कसून तपास करणं गरजेचं आहे एक एक व्यक्तींची तपासणी करणं गरजेचं आहे या घटनेमध्ये जे कोणी सूत्रधार आहेत ते सुटता कामा नाहीत मग ते जिल्ह्यात असू द्यात किंवा मग जिल्ह्याबाहेरचे असू द्यात किंवा मग राज्याबाहेरचे असू द्यात कुणीही या घटनेमधून सुटू नये या सगळ्या गोष्टी जर पचनी पडल्या हे सगळं जर थांबलं तर बीडकरांनो रस्त्यावरून फिरणं तुमचं मुश्किल होईल या सगळ्या गोष्टींमध्ये लोकप्रतिनिधींनी सामान्य नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे हे कुणी केलं आहे बीड जाळून टाकण्याचा प्रयत्न कोणाचा होता यावर कारवाई होणं गरजेचं आहे मित्रांनो मी जर चुकत असेल तर मला तात्काळ त्या ठिकाणी सांगा माझा नंबर खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसतो जाहीर प्रश्न विचारा मी मांडलेले मुद्दे खोडून काढा आणि जर या सगळ्या गोष्टी थांबलेल्या नाहीत कारण जिल्ह्यामध्ये अजूनही दहशत आहे बीड शहरामध्ये अजूनही दहशत आहे जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे म्हणतात बीडचे पत्रकार सल्ले देतात बीडचे पत्रकार सल्ले देतात खरं आहे मात्र बीडमध्ये जी काही कामं सुरू आहेत यावर मी स्पष्ट बोलणार आहे आणि जिल्हाधिकारी दीप मुदुळ मुंडे यांना सल्ले आणि कामं दाखवून द्यायची कशी वेळ पत्रकारांवर आहे हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे पुढच्या रिपोर्टमध्ये सांगतो मित्रांनो या रिपोर्टमध्ये इथंच थांबूयात या हल्ल्याचा कोण मास्टर माइंड आहे बीडमधला आहे का जिल्ह्यातला आहे त्याचा शोध लागला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला सपोर्ट करणारा कोण तो नेता आहे सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीनं म्हणजे जशी बीडमध्ये चर्चा आहे की ज्या व्यक्तीला माहीत होतं कार्यालय जळणार आहे त्या अगोदरच कागदपत्र घेऊन गेला तो माणूस कोण आहे ही चर्चा खरी आहे का खोटी आहे का या सगळ्या गोष्टींचा तपास बीडकरांनी बीड पोलिसांनी केला पाहिजे पोलिसांना माझी विनंती आहे आणि आव्हानसुद्धा आहे अफवा थांबवा आणि अफवा कशाने थांबतील तर योग्य माहिती आणि योग्य सूत्रधार समोर आणल्यानंतर अफवा थांबतील इंटरनेट बंद करून काहीही होणार नाही इंटरनेटवर दुष्परिणाम किंवा मग दूषित वातावरण करणारा माणूस कोण आहे त्याच्यावर कारवाई करा ज्या व्यक्तीने चुकीचे मेसेज पसरवले त्यांच्यावर खटाखट कारवाई करा एकदा कारवाई झाल्यानंतर दुसरा माणूस चुकीचं बोलण्यासाठी पुढे येणार नाही त्यामुळे तुम्ही सतर्क राहा इंटरनेट बंद करणं हा अजिबात पर्याय नाही आहे दोन चार तासांसाठी चोवीस तासांसाठी ठीक आहे मात्र तीन तीन दिवस इंटरनेट बंद करणं हा पर्याय नाही आहे तुम्ही कायदेशीर पद्धतीने आणि सतर्क राहिलं पाहिजे रोखठोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्षाने निर्भीड लोकशाहीचा समर्थन जनतेचा हितचिंतन फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज